मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत येथील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांकडून व संघटनेकडून सत्कार. जत प्रतिनिधी. जत येथील पत्रकारांचे तालुक्यातील विविध पक्ष व संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुक्याचे आमदार विक्रम सावंत, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व कर्मचाऱ्यांकडून, राजे रामराव महाविद्यालय पोलीस ठाण्यांकडून, ग्राहक मंच, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून मान्यवर पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार विक्रम सावंत म्हणाले की पत्रकार केली पाहिजे. आम्ही सुद्धा गेल्या 27 वर्षांमध्ये पक्ष कुठलाही असो, आज आम्ही आरपीए असो, प्रहार संघटना असो, त्यानंतर शिवसेना असो, त्यानंतर काँग्रेस असो, राष्ट्रवादी कुठल्याही पक्षाचे कार्यक्रम असो, आम्ही कुठलीही मुलीचा न बाळगतो त्या बातम्या आम्ही देतोय. त्यानंतर आरोप असो, प्रत्यक्ष असो, आज आमदार साहेबांच्यावरती आरोप झाला सुद्धा आम्ही पहिल्यांदा बातमी देतोय. त्यांनी पुनर आरोप केला ती सुद्धा होते आम्ही पहिल्यांदा देतोय. विशेष अभिनंदन आम्ही या पत्रकार दिनाच्या निमित्तानं करतोय. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये एका दिवसामध्ये 5 ते 6 प्रश्न महत्वाचे त्यांनी मांडले आहेत. विशेषतः जत तालुक्याच्या 288 मतदारसंघासाठी कुठल्याही आमदाराला आतापर्यंत वेळ दिला जात नाही, पण त्यांना वेळ दिला आणि त्या वेळेचं त्यांनी सोनं केलं. आणि जत तालुक्यामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत, प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न आहेत, त्यानंतर इथं जे कृषी विद्यालय व्हायला त्याचे प्रश्न आहेत, त्यानंतर म्हैसाळीचा 6वा टप्पा आहे. माझ्या मध्यप्रमाणे 1993 मी पत्रकारितेला सुरुवात केली, तर आज अजूनही तो प्रश्न दर निवडणुकीमध्ये असतोय. पण अजूनही पूर्व आराखड्याचे 40 गाव आहेत, त्या 40 गावांना पाणी येत नाही, तो प्रश्न त्यांनी लावून धरला. त्या प्रश्नावरती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना सुद्धा विशेष त्या ठिकाणी कथन करावं लागलं. त्यानंतर जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नानाजी पटोले, यांनी सुद्धा त्या 40 गावांसंदर्भात जो कर्नाटक शासन मुख्यमंत्र्यांनी जो विषय मांडला त्या विषयावरती चर्चा झाली. छगन भुजबळ साहेबांनी चर्चा केली. अशा आमदारांनी अतिशय चांगले प्रश्न मांडले. इथून सुद्धा 3 वर्षांमध्ये जत तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न राहून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या दुष्काळी पट्ट्याला आपण एक वेगळ्या दिशेनं घेऊन जाऊ, एवढंच मी त्या ठिकाणी त्यांना विनंती करतोय. जत तालुक्यामध्ये डाळिंब आणि द्राक्षाचे शेती आहे. जवळजवळ 8 ते 10 हजार एकरावरती या ठिकाणी उत्पादन होतंय. यासाठी वेगळा प्रकल्प भारतीय विद्यापीठाच्या वतीनं या तालुक्यामध्ये त्यांनी वेगळा प्रकल्प आणावा आणि या त्याला सुद्धा ते पेललं पाहिजे. त्यामुळं आपण आपला मूळ व्यवसाय काय आहे तो व्यवसायही करा. पत्रकारिता हा एक छंद म्हणून सुद्धा बघितला जातो, परंतु त्याच्यापेक्षा म्हणजे पूर्वी जे आज दर्पणकारांनी जे अंक सुरू केला होता तो 6 जानेवारीला, खऱ्या अर्थाने याच तारखेला तो अंक चालू झाला, म्हणजे मराठी वृत्तपत्र पहिला चालू झाला. आज काय झालंय, लेखणीचं काम कमी झालंय. आज मोबाईलच्या माध्यमातून बातम्या फास्ट तयार केल्या जातात आणि ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्या लेखणीमध्ये जो ताजी ताकद आहे ती कुठंतरी बोतोड होत चाललेली आहे. अशा सध्याची या धावपळीच्या युगात अशा सध्या परिस्थिती झाली. आमची एक विनंती आहे, खरं तर अतिशय चांगले लिहिणारी आपल्यातली मंडळी आहेत, या ज्येष्ठ मंडळींकडून या तरुण मुलांनी शिकावं. कारण बरेच आता इथं पत्रकार नवीन आहेत की ते माझ्या मते एक 10 ओळी लिहितात का नाहीत मला प्रश्न पडतो. आपण वाचन केलं पाहिजे, लिखाण केलं पाहिजे, शब्द कशा पद्धतीने एखाद्यावर आरोप सुद्धा केला पाहिजे परंतु पुढच्याला तो लागला पण नसला पाहिजे, अशा पद्धतीने तुमची लेखणी वळली पाहिजे. म्हणजे आमच्यावर सुद्धा टीका व्हावी, परंतु टीका करताना ते कुठल्या शब्दात केली पाहिजे, कारण मराठी भाषा किंवा कन्नड भाषा असू दे, ह्या दोन्ही भाषांमध्ये आपण शब्दाचे अर्थ जर वेगवेगळ्या पद्धतीने लावले तर लावता येतात. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, चांगलं आहे. आणि नेहमीच तुमच्या सगळ्यांचं, आमच्या सगळ्या मंडळींना मार्गदर्शन असते. कधी चुकलं तर तुम्ही सांगू पण शकताय, परंतु जे खरोखर चांगलं आहे, आज विक्रमदादांच्या माध्यमातून एक तरुण नेतृत्व, एक तरुण धडाडीचं नेतृत्व विधानसभेत जे गेलेलं आहे, आज आपण विधानसभेच्या कार्यपटलावरती बघितलं तर विधानसभेमध्ये दादांनी मांडलेले प्रश्न असतील त्या प्रश्नांचा पाठपुरावा असू दे, किंवा एखादा विषय दादांनी हातात घेतला, आपण एखादा विषय मांडला त्याचा सातत्यानं पाठपुरावा करणारे पद्धत असू दे, म्हणजे कुठल्याही विभागाची असू. आज खरी आम्हाला खंत वाटते की एखादी पत्रकार परिषद घ्यायची म्हणली तरी तशा पद्धतीचं पत्रकार परिषद घ्यायला पत्रकार भवन नाही. आज तुम्ही पत्रकारांना पत्रकार नगर म्हणून, आपण पूर्वी कलेक्टरांनी म्हणजे शासनाकडून आपल्याला मिळालेलं आहे, परंतु त्यात बरेच पत्रकार आहेत का, हा पण संशोधनाचा विषय राहिलेला आहे.
नवीन पत्रकारांना अजून बरेच बेघर आहेत, जागा नाही, काय नाही, त्यांना सुद्धा त्या पत्रकार नगरमध्ये जागा मिळाली पाहिजे किंवा जागा वाढीव मिळाली पाहिजे असे सुद्धा आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जिथं अडचणी आहेत तिथं 100% आमचं शासन आहे, महाविकास आघाडी आहे, दादा आपलं नेतृत्व करतात आणि दादांचा मुळात स्वभाव असा आहे की कुणीही काम घेऊन या कामाचं डायरेक्ट काम दादांजवळ घेऊन जाऊ शकतात. दादांचं कुठल्याही पद्धतीचं कार्यालयीन कामाची पाठी नाही आहे की माझी याच वेळेत दे आणि याच वेळेत भेटा, मी झोपणार आहे, मी झोपणार नाही, अशा पद्धतीचं दादांचं काम नाही आहे, हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्यामुळं अशा माणसाकडून काम घेताना या माणसाच्या कार्याची प्रसिद्धी हे महत्वाचं काम तुम्हाला करायचं, हे सामान्य जनतेपर्यंत पोचवायचं आहे. हा काम करणारा माणूस आहे, या माणसाच्या कामाची पद्धत असू दे. एखाद्या दुष्काळावरचे बरेचसे तुम्ही अग्रलेख लिहिलेले आहेत, तुमचे बरेच लेख म्हणजे वाचून महाराष्ट्र शासनाला सुद्धा विचार करावा लागलेला आहे. परवाच दादांनी आपल्याला या कर्नाटकात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं दादांनी विधानसभेत मांडलं आणि त्याचे एवढे चांगले पडसाद आले की तुम्ही सुद्धा बघितले, बऱ्याच पत्रकारांनी त्याच्यावरती चांगलं लेख सुद्धा लिहिलेले आहेत, चांगले आपले मतं मांडलेले. म्हणजे आपल्या दुष्काळी दुर्लक्षित भागाकडे लक्ष वेधण्यासाठी आपल्या प्रतिनिधींनी उठवलेला आवाज आज तिथं कुठेतरी पोहोचलेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही ह्या माणसाचा आवाज भक्कम करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं. आज दादांनी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून असो, ते सामाजिक कार्य करतात, खरं प्रसिद्धीसाठी करतच नसतात, एक माध्यम आहे. त्या माध्यमातून सामान्य घटकापर्यंत आपल्याला कुठल्या पद्धतीनं काय सेवा करता येईल, आपल्याला सेवा देता येईल, अशा पद्धतीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न त्यातून असतात. परंतु त्याला आपण प्रसिद्धी दिली तर त्याला प्रेरणा जास्त मिळते की बाबा खरंतर हे काम चांगलं आहे. त्यामुळे आम्ही अजून प्रेरित होऊन उत्तेजित होऊन आम्ही ते काम जोमानं करावं लागतोय. मला आठवत आहे मधले साहेब, तुम्ही सुद्धा आम्हाला नवीन आल्या आल्या जातमध्ये आम्हाला एक प्रेरणा दिली होती, आम्ही काम करत होतो त्यात आम्हाला उत्साह वाढला होता. अशाच पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून ह्या पुढच्याही काळात व्हावं अशीच या पत्रकार दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण सगळेजण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिला.